कर्जत पूर्व भागातील विद्युत पुरवठा तत्काळ पूर्ववत करा. तुकाराम बाबा महाराज वादळी वाऱ्याने 200 पोल पडले. चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी जतपूर्व भागातील वीज पुरवठा खंडित झालेल्या गावांना भेटी दिल्या. चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी जतपूर्व भागातील वीज पुरवठा खंडित झालेल्या गावांना भेटी दिल्या. जत तालुक्यात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. विजेचे खांब पडल्याने आजही जतपूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे. वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे तेथेसुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान संघ महावितरण समोर आहे. जतपूर्व भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा यासाठी अन्य तालुके आणि जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी केले आहे. हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी जतपूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी तुकारामबाबा यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. 8 दिवस झाले लाईट गायब आहे, हाल सुरू आहेत, कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याचे सांगितलं. ग्रामस्थांच्या या तक्रारी ऐकून घेत हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी संघ महावितरण कार्यालय गाठली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी जतपूर्वला या भागात भेट देऊन 200 अधिक पोल वादळी वाऱ्याने कोलमडून पडले आहेत. प्रथम मेन लाईनचे पोल उभ्या केले जात आहेत, ते होताच अन्य पोल उभे केले जातील. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्यामुळे वेळ लागत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अशी परिस्थिती असली तरी लवकरात लवकर पोल उभारून वीज पुरवठा सुरळीत करू अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांना दिली आहे. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. ऑफिसमध्ये आलोय, तब्बल 8 दिवस झाले या ठिकाणी वादळी वाऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे 200 अधिक पोल या ठिकाणी पडले. त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळं इथले अधिकारी देखील रात्रंदिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागलेत, वायरमन देखील काम करायला आहेत. माझी प्रशासकाने विनंती आहे, ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वादळी वारा झाला होता त्यावेळेस जत तालुक्यातील जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रात्रंदिवस कष्ट करून 2 महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था सुरळीत केली. जर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्य बरोबर अन्याय का? आम्ही कुठं काय पाकिस्तानमध्ये राहतोय का? जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील तर कमी प्रमाणामध्ये, एकतर दुष्काळी भाग आहे, लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने इथले कर्मचारी कमी आहेत, कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत. त्या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल, माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना, संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा ह्या ठिकाणी माणसं पाठवून देऊन 200 अधिक पोल, आणि सगळ्या मंडळींचे अनेक ठिकाणी पोल पडलेत, पाणी देखील नाही. एका एकाच्या घरामध्ये 4-4, 5-5 जनावर आहेत. माणसाला पाणी पण बाटलीत माणूस पाणी पिऊ शकतो पण जनावराला विषय. सदाशिव दोंडीबात फरार, डाम मोडून 8 दिवस झाले तरीही अजून लाईटीचं कुठल्याही परिस्थितीत बघितलेलं नाही. नुसते साहेब येऊन लाईट बंद करून गेले आणि परत कुठल्याही प्रकारचं डाम उभा करण्यासाठी अजून दोन दिवस असं सांगत आहे. आणि पाणी 1 महिना झालं, टँकरचं पाणी आम्हाला मिळालेलं नसून कुठलीही दखल घेतली नाही ग्रामसेवकनं आमची, आणि रोज वारंवार आम्ही तक्रार करत असताना सुद्धा आम्हाला पाणी देत नाहीत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जत.